मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना पक्षाच्या योजना राबवणं, बैठका करणं, 9 वर्षाचा कार्यक्रम करणं हे तर आपलं काम आहेच, ते महत्त्वाचं काम आहे, पण त्यासोबत सामान्य जनता आणि सरकार यांच्यामध्ये सेतू म्हणून काम करायचं, सरकारची प्रत्येक योजना ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे आणि हा प्रयत्न जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तुमची जनतेशी मैत्री होईल। नुसता जिंदाबाद मुर्दाबाद करणाऱ्या कार्यकर्त्याला लोक मानत नाहीत, जो कार्यकर्ता योजना घेऊन जातो त्याला लोक मानतात। आणि अनेक वेळा मला लोक सांगतात की इथे पोलीस ऐकत नाही, इथे तहसीलदार ऐकत नाही, आता काळजी करू नका, तो जमाना गेलाय। जेव्हा बावनकुळे साहेब होते तेव्हाची हिम्मत होती का, आता मी आहे, काही काळजी करायचं कारण नाही आहे। तुम्हाला जर बेईमानी करू नका, चुकीचं काम घेऊन जाऊ नका, आणि चांगल्या कामाकरता प्रशासनाने आळकाठी केली मला सांगा, मग प्रशासनाला कसं सरळ करायचं हे माझ्यावर सोडा, मी सगळ्यांना सरळ करेन। तुम्हाला एक गोष्ट ही माहिती आहे, मी कधीच कोणाला घाबरत नाही आणि मी जन्मात कॉम्प्रोमाइज करत नाही, जे योग्य आहे ते मी करतो, त्यात कोणाचं ऐकत नाही, आणि जे अयोग्य आहे ते माझ्या जवळच्या माणसांनी सांगितलं तरी मी करत नाही। आणि म्हणून मी पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा आहे। आता सावनेरमधनं मला कोणीही हे सांगायचं नाही की बाबा आम्ही काय करायचं, आम्ही कसं करायचं, आता रडायचं नाही, आता लढायचं आहे, आता रडण्याकरता नाही, लढण्याकरता तुम्ही सगळे एकत्रित झालात। पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी मी उभं राहणार आहे। आणि शेवटी मोदीजींनी काय शिकवलं, हे सगळे लोक 10 वर्ष मोदीजींना रोज शिव्या देत आहेत, मोदीजींनी उत्तर दिलं का, एकाला तरी उत्तर दिलं का, नाही दिलं। मोदीजींनी आपल्या कामाची रेषा इतकी उंच केली की बाकी सगळे नेते ठेंगणे झाले, एवढे झाले त्यांच्यासमोर, कोणी टिकतच नाही, मोदीजींसमोर नेताच उरला नाही। सावनेरमध्ये तुम्हीही आपल्या कामाची रेषा मोठी करा, आपल्या योजनांची रेषा मोठी करा। सामान्य माणसाला हे वाटलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हाच आमचा त्राता आहे। आणि एकदा तुम्ही जर हे केलं तर मला विश्वास आहे की या संदर्भात आपल्याला कुठली अडचण येणार नाही। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।